मित्रांनो तुम्ही जरी तलाटी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर बघा मित्रांनो एक नवीन परिपत्रक समोर आलेला आहे परती तुम्ही बघू शकता तर विषय पहा तलाटी पद भरतीकरिता तपशील सादर करण्याबाबत तर अत्यंत महत्त्वाची माहिती पहा मित्रांनो गटक तलाटी संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित केलेल्या प्रतिसह विवरणपत्र बमध्ये पदांचा बिनचूक तपशील नमूद करून अहवाल इकडील पहा इकडील कार्यशासनाकडे सादर करण्यात यावा सदरची कारवाई दिनांक पाच बारा दोन हजार बावीस तर मित्रांनो ही तारीख पहा पाच बारा दोन हजार बावीसपूर्वी कोणत्याही परिस्थितीत सदरची कार्यवाही पूर्ण करावी सोबत संदर्भाकित पत्रांची छायांकित प्रत आहे तर दत्तात्रय कवितके निवासी उपजिल्हाधिकारी कोल्हापूर सही तुम्ही बघू शकता त्यानंतर पहा मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती जी काही रिक्त पदांची माहिती आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती बिनचूक आहे लक्षात घ्या विवरणपत्र अ आहे हे आणि यापूर्वी शासन मान्यता दिलेली पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे अशी टोटल करून एकूण भरवायची जी काही पदे आहेत ती देण्यात आलेली आहे आणि पहा नाशिक विभाग नाशिक विभागमध्ये नाशिकसाठी दोनशे बावन्न रिक्त जागा आहेत धुळेमध्ये दोनशे तेहतीस नंदुरबार चाळीस जळगाव एकशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर मित्रांनो पहा अहमदनगर तीनशे बारा एकूण तुम्ही बघू शकता पुढे सर्व विभागातील माहिती मी तुम्हाला देणार आहे त्या अगोदर हे पहा विठ्ठल नागनाथ सरांचं नवीन पुस्तक तलाठी भरतीसाठी तलाठी एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच दोन हजार दहा ते दोन हजार एकवीसमधील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पहा जे काही मागील प्रश्न आहेत ते भरतीमध्ये शंभर टक्के विचारले जातात तर यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे पहा नवीन जे प्रश्न आहेत सतरा हजार सहाशे प्लस देखील प्रश्न नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही शंभर टक्के घेऊन टाका मित्रांनो तुम्हाला जे परीक्षेमध्ये विचारले जाईल तेच या पुस्तकमध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळे हे पुस्तक बनवण्यात आले ठीक आहे त्यामुळे पुस्तक घ्यायचं असेल तर तलाठी भरतीसाठी एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच विठ्ठल नागनाथ सरांचं हे पुस्तक घेऊन टाका ओके पुढील विभाग पहा मित्रांनो औरंगाबाद विभाग औरंगाबादसाठी पहा एकशे सत्तावन्न रिक्त जागा आहेत जालनासाठी पंच्याण्णव परभणी चौऱ्याऐंशी हिंगोली अडुसठ नांदेड एकशे एकोणावीस त्यानंतर लातूर पन्नास बीड बीडसाठी एकशे चौसष्ट उस्मानाबाद एकशे दहा ठीक आहे एकूण आठशे सत्तेचाळीस औरंगाबाद विभाग कोकण विभागसाठी पहा मुंबई शहर एकोणावीस मुंबई उपनगर एकोणचाळीस ठाणे त्र्याऐंशी पालघर एकशे सत्तावन्न रायगड एकशे बहात्तर रत्नागिरी एकशे बेचाळीस सिंधुदुर्ग एकशे एकोणावीस टोटल तुम्ही बघू शकता कोकण विभागासाठी नागपूर विभागासाठी पहा एकशे पंचवीस नागपूरसाठी वर्धासाठी त्रेसष्ट भंडारा सत्तेचाळीस गोंदिया साठ त्यानंतर चंद्रपूर एकशे एक्कावन्न चंद्रपूर झालं एकशे एक्कावन्न त्यानंतर मित्रांनो पहा गडचिरोली एकशे चौतीस एकूण तुम्ही बघू शकता पुढे अमरावती विभागसाठी अमरावती शेहेचाळीस अकोला एकोणावीस यवतमाळ सत्याहत्तर वाशिम दहा ठीक आहे त्यानंतर बुलढाणा एकतीस एकूण तुम्ही बघू शकता पुणे विभागसाठी पुणेमध्ये तीनशे एकोणचाळीस जागा रिक्त आहेत त्यानंतर सातारा सत्याहत्तर सांगली सांगलीसाठी मित्रांनो नव्वद आणि सोलापूर एकशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर सहासष्ट ठीक आहे त्यानंतर एकूण तुम्ही बघू शकता तर मित्रांनो राज्यातील एकूण जे काही रिक्त जागा आहेत तर चार हजार एकशे बावीस रिक्त जागा आहेत तुम्ही ते बघू शकता मित्रांनो ठीक आहे टोटल एवढ्या जागा रिक्त आहेत आणि हे पहा विवरणपत्र ब जोडण्यात आलेलं आहे हे संपूर्ण भरून द्यायचं आहे ठीक आहे तर तसे आदेश देण्यात आलेले आहेत तर, तर मित्रांनो आता पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तलाटी भरतीची पण कार्यवाही सुरू झालेली आहे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पण सुरू होणार आहे जाहिरात येणार आहे त्यानुसार अर्ज भरायला पण सुरुवात होऊन जाईल ठीक आहे तर मित्रांनो आतापासूनच तुम्ही तलाठी भरतीची पण तयारी करा कारण लवकरात लवकर अचानकपणे तलाठी भरतीची पण जाहिरात येणार आहे जशी पोलीस भरतीची जाहिरात अचानकपणे आली त्याचप्रमाणे मित्रांनो तलाठी भरतीची पण जाहिरात अचानकपणे येणार आहे त्यानुसार संपूर्ण प्रोसेस या भरतीची सुरू होणार आहे मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा जी आर किंवा हे परिपत्रक तुम्हाला ए टी बी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद